आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आक्रमक स्वाभिमानीची हेरवाड मध्ये चक्क गांधीगिरी, रस्त्यातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून लावला ऊस. एरवी आंदोलनामध्ये प्रचंड आक्रमक असणाऱ्या स्वाभिमानीतर्फे हेरवाड येथे मात्र रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नी लक्ष वेधताना चक्क गांधीगिरीने अनोखे आंदोलन केलं. शिरोळ तालुक्यात राज्य जिल्हा मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. येथील अर्जुनवाड ते पाचवा मैल मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. अनेक अपघात या मार्गावर होत आहेत, मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालंय. काही दिवसात ऊस वाहतूक सुरू होणार असून खड्डे न मुजवल्याने स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी अनोखं आंदोलन केलं. कुरुंदवाड हेरवाड मार्गावर पडलेल्या खड्ड्यांभोवती रांगोळी काढली, त्यानंतर खड्ड्यात ऊसाची रोपे लावली. इतकेच नाही तर मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहतूकदार प्रवाशी यांना झेंडूबामची बाटली दिली, जेणेकरून या खड्ड्यांमुळे अंगदुखी वाढल्याने बाम लावून रात्री निवांत झोपा असंही सांगितलं. आमच्या जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खड्डे दाखवावे, 1,000 रुपये मिळवा असे त्यांनी एक आव्हान केले होते. आज माझं त्यांना उघड आव्हान आहे की इथं 100 खड्डे तो मला 1,000 रुपये त्यांनी द्यावं. चंद्रकांतदादा पाटील आमच्या जिल्ह्याचे सार्वजनिक मंत्री आहेत. आज आमच्या जिल्ह्यामध्ये जर ही अवस्था असेल तर ऑल महाराष्ट्रामध्ये काय अवस्था असणार. हे रस्ता जो आहे, हे दोन राज्याला जोडणार, कर्नाटक महाराष्ट्र राज्याला जोडणार रस्ता आहे. हा कन्याकाळ महापर्वकालमध्ये हा रस्ता झालेला आहे. ठेकेदाराची 5 वर्षे देखभाल दुरुस्तीची त्याची ठेकेदाराची जबाबदारी होती, कारण अजून देखील ठेकेदार ह्याच्यावर दुर्लक्ष करत आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अजिबात इकडं फरकल्याचं नाही. आम्ही त्यांना निवेदनाच्या द्वारे ह्याच्याबद्दल 4-5 वेळा निवेदन देऊन त्यांनी ह्याचं खड्डेमुक्त अजून काही केलेलं नाही, खड्डे झाकायचं काही काम चालू केलेलं नाही. PWD एखाद्या शेतकऱ्याला जर पाईपलाईनची आडवी जर चर काढायचं झालं तर पहिला पावती केल्याशिवाय त्यांनी चर पाडू देत नाही. त्यामुळे जिओ कंपनीची केबल साईडनं टाकून जरी त्यांनी नेले असली तरी त्यांचं एवढं नुकसान झालं आहे, तरी त्यांना अजिबात त्यांनी दंडात्मक कारवाई नाही किंवा त्यांच्यावर काय कारवाई केलेली नाही. माझं एक चंद्रकांतदादा पाटलांना सार्वजनिक मंत्र्यांना एक आव्हान आहे की त्यांनी जर असं म्हणत असतील तर खड्डे दाखवावं, 1,000 रुपये मिळवा. माझं एक आव्हान आहे त्यांनी जर SC शासनाच्या SC गाडीतनं न फिरता त्यांनी मोटरसायकलवरून एकदा जिल्ह्याचा दौरा करावा आणि त्यांनी सुखाची या दिवाळीला सुखाची झोप घ्यावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. आज केलेलं आहे सांगायचं. आज आम्ही दोन राज्याला, कर्नाटक महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या रस्त्यावर भरपूर खड्डे पडले. त्या खड्ड्यामध्ये आम्ही ऊसाची रोपं लावून कडनं रांगोळी लागून शुभ दिवाळीच्या शुभेच्छा यांना जाणाऱ्या वाहतूकदारांना किंवा यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि STI ड्रायव्हर असू द्यात किंवा इतर मोटरसायकल वाहन असू द्यात, ह्यांना आज आमची स्वतःच्या पैशातून आयोडेक्सची डबी देऊन त्यांना संध्याकाळी जर तुमची कंबर आणि जर तुमची पाठ मणका दुखत असेल तर आयोडेक्स लावून निवांत झोपी जावा असं आम्ही त्यांना एक आव्हान केलेलं आहे. यावेळी बंडू पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी AC गाडीतून न फिरता 1 दिवस 2-व्हीलरवरून शिरोळ तालुक्याचा दौरा करावा आणि 100 खड्डे दाखवतो, मला 10,000 रुपये द्या असं आवाहन केलं. स्वाभिमानीचे बंडू पाटील यांनी पुढे बोलताना सांगितलं की 8 दिवसात याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही तर भविष्यात खड्ड्यांमुळे होणाऱ्या जीवितहानी संबंधित विभागाच्या अधिकारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला. तसेच सदर रस्ता 153 राज्यमार्ग आहे. कन्यागत महापर्व काळात हा रस्ता केला असून त्याची देखभाल दुरुस्ती कालावधी अजून बाकी आहे, तरी याकडे संबंधित ठेकेदारांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग का दुर्लक्ष करते असा सवाल यावेळी उपस्थितातून व्यक्त होत आहे. यावेळी पिंटू हुकिरे, संतोष पुजारी, अर्जुन जाधव, प्रथमेश पुजारी, असलम गलगले, इन्फार बांदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी हेरवाडहून संदीप इंगळे.